नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजप आमदार रमेशदादा पाटील यांच्या वतीने नवी मुंबई ऐरोली विधानसभा क्षेत्रात एकता दौड संपन्न. हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता MPSC च्या भरतीतील 832 मोटर वाहन निरीक्षक पात्र उमेदवारांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू. शासनाकडे मदतीची अपेक्षा. वांद्र्यातील नर्गिस दत्त झोपडपट्टीला आग. 50 अधिक झोपड्या खाक. प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर. महिला काँग्रेसच्या सदस्यांना मिळणार आता नवीन ओळख. महिला सदस्यांच्या सन्मानाकरिता नवीन लोगोच्या ध्वजाचं ध्वजारोहण. आणि समाजसेवकांना नवे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या आय व्हॉलंटियर संस्थेचा आय व्हॉलंटियर अवॉर्ड 2018 संप. देशभरातील 40 स्वयंसेवकांचा सन्मान. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजपचे आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये एकता दौडचं आयोजन करण्यात आले होते. कोपरखैराने डीमार्ट ते घनसोली रेल्वे स्टेशन अशी काढण्यात आलेल्या या एकता दौडमध्ये आमदार रमेशदादा पाटील यांच्यासह हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. आम्ही धावतो राष्ट्रीय एकात्मतेसाठी, असाच काहीसा संदेश देत हजारो नवी मुंबईकर एकता दौडमध्ये धावले. भाजपचे आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ऐरोली विधानसभा क्षेत्रात कोपरखैराने डीमार्ट ते घनसोली रेल्वे स्थानक अशी एकता दौड काढण्यात आली, ज्यामध्ये आमदार रमेशदादा पाटील यांच्यासह हजारो शाळकरी विद्यार्थी आणि नवी मुंबईकर नागरिक धावले. घनसोली रेल्वे स्थानक येथे झालेल्या एकता दौड सांगता कार्यक्रमात आमदार रमेशदादा पाटील यांच्यासह माजी महापौर सुषमा दंडे, नगरसेविका उषा पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आमदार रमेशदादा पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला उजाळा देत या एकता दौडमध्ये सहभागी झालेल्या नवी मुंबईकरांना धन्यवाद दिले. या ठिकाणी आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करत आहोत आणि संपूर्ण देशामध्ये ही जयंती साजरी केली जाते, परंतु भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशातल्या नागरिकांना, तरुणांना एक संदेश पाठवलेला आहे की प्रत्येक आपल्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जेवढे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन वल्लभभाई पटेल जयंती साजरी करायची आहे. वल्लभभाई पाटील हे पोलादी पुरुष होते आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींबरोबर मिळून एक स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला गेला आणि त्यांचा एक आदर्श म्हणून आज या ठिकाणी आपण रन फॉर युनिटी हा संदेश घेऊन संपूर्ण ऐरोली मतदारसंघामध्ये आपण हा संदेश पाठवत आहोत की वल्लभभाई पटेलांचं एवढं उत्तुंग काम होतं, देशासाठी त्यांनी त्याग केला होता आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण त्याच्यासाठी जयंती साजरी करण्याकरता इथे सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत. सर्वांनी सहभाग घेतला, तरुणांनी, महिलांनी, आमचे सर्व कार्यकर्त्यांनी इथे सहभाग घेतला आणि ऐरोली मतदारसंघामध्ये एक एकात्मतेचं एक प्रतीक म्हणून चैतन्य निर्माण करून दिलं आणि दाखवून दिलं की आम्हीसुद्धा रन फॉर युनिटीसाठी काम करू शकतो. या ठिकाणी सर्वजण माझे नागरिक इथे उपस्थित आहेत त्यांना मी धन्यवाद देतो की आपण एवढ्या सकाळी इथे सर्वजण एकत्रत आलात, उपस्थित राहिलात आणि याचा सहभाग घेतला. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.